ओके गाइस वेलकम पाजला बजला या चॅनल मध्ये आपला इंग्लिश सेशन चालू होता त्यात पार्ट ऑफ स्पीच घेत होतो शब्दांचे इंपॉर्टन्स सांगितलं तुम्हाला त्यात पहिला आपला नाउन झाला नाउन मध्ये जवळ 5 कंटेंट झाले नंतर प्रोनाउन झाले काल ऍडजेक्टिव्ह झाला होता आज आपल्याला सगळ्यात इंग्लिश मध्ये महत्त्वाचा पार्ट घ्यायचा आहे वर्ब वर्बचा अर्थ काय क्रियापद ओके आपण जे पण करतो आता मी लिहित आहे बोलत आहे तुम्ही ऐकत आहात बघत आहात वगैरे सगळे क्रिया झाले ओके बघणं रडणं झोपणं सगळं सगळं हे काय झालं सगळे क्रिया झाले मग क्रिया हे चार प्रकारचे असतात क्रियापदाचे चार रूप असतात तसं बेसिकली तीनच वापरतो पूर्ण जग तीन वापरतो एकटा आहे जे चार वापरतो त्याला व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर मी व्ही फोर म्हणतो त्याला ओके आता बेसिकली तुम्हाला माहित असेल प्ले 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 प्लेड प्लेड प्लेइंग शेवटी आहे जे चौथं रूप काय आणि जे रूप आहे पुढे तुम्हाला सोपं जाईल ओके कॉल कॉल्ड कॉल्ड कॉलिंग लुक लुकड लुकड लुकिंग काय सेम असेल रीड 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 रीडिंग पुट 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 पुटिंग काय असेल तीन तीन वेगळे असतात आता कॉल करून टेक टूक टेकन टेकिंग किंवा गो वेंट गॉन गोइंग ओके लक्षात ठेवा बरं आता बघा हे जे 95% इंग्लिश मध्ये असे शब्द असतात जे सेम असतात दुसरं तिसरं ईडीईडी लावले असतात काय लावले असतात तर ईडीईडी शेवटी तर आयएस लावलेलं असं लक्षात ठेवा पण आता ईडी पण लावण्याचे नियम आहेत कारण स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून हे गेलं तुम्हाला हाऊ टू स्पेल कसं लिहितं ते पण सांगणार होतं तुम्हाला त्यासाठी आता बघा ईडी चे नियम आहेत लक्षात ठेवा क्रियापदाचे कशाचे नियम आहेत ईडी कसं लावलं जातं शेवटचं अक्षर समजा क्रियापदाचं शेवटचे अक्षर जर ई असलं तर फक्त डी लावा उदाहरणार्थ लाईक लाईकड डबल ईडी लावायची गरज नाही ई आहे ऑलरेडी फक्त डी लावा ओके समजा क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाय आहे शेवटचं अक्षर काय वाय असलं वाय काढून टाका ते आणि त्याला आय ईडी लावा ट्राय ट्रायड ओके त्यालाच ईडी लावायचं नाही ट्रायड स्पेलिंग चुकली ट्राय ट्रायड वाय असलं तर काय करा वाय काढून ईडी लावा आय ईडी ओके आता समजा क्रियापदाचा शेवटचे अक्षर वा वाय आहे ओके आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरचा कुठला स्वर आहे इथे काय म्हणलं वाय असलं तर काढा आय ईडी लावा पण जर त्याच्या अगोदर जर स्वर असलं तर ते नियम लागत नाही डायरेक्ट आता प्लेट प्लेट आता त्याच्या अगोदर काय स्वर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट काय करा ईडी लावा ओके आणि हे जर तीन नियम असला आपला बेसिकली ईडी लावतात ईडी लावून टाका कॉल कॉल्ड ओके वरील कुठला पण नियम लागू होत नाही आता जे माझं आहे जे मी शोध लावला मी स्वतः सांगतो व्ही फोर म्हणजे आय एन जी फॉर्म काय आय एन जी फॉर्म लक्षात ठेवा आय एन जी लावण्याचे पण नियम आहे स्पेलिंग मध्ये थोडेसे वेगळे वेगळे चेंजेस दिसतील तुम्हाला तुम्ही हे नियम बघा तुम्हाला समजेल आता आय एन जी फॉर्म मध्ये बघा परत क्रियापदाचा शेवटचे अक्षर समजा ई आहे ई काढा आय एन जी लावा ई काय करायचं काढून टाकायचं आता कम सी ओ एम ई कम कम म्हणजे कमिंग बघा सी ओ एम आय एन जी ई काढून टाकलं समजा शेवटचं अक्षर आय आहे काय अक्षर ते आय ई असलं तर आय ई काढून टाका वाय आय एन जी लावा डाय डाईंग बघा स्पेलिंग आय ई काढलंय वाय आय एन जी लावलं ओके आता हे बघा शेवटचं अक्षर व्यंजन आहे मला चला काय शेवटचं अक्षर व्यंजन आहे व्यंजन म्हणजे तुम्हाला सांगितलं ए ई आय ओ यू सोडून ते जे ए ई आय ओ यू असते ते स्वर असत व्यंजन आहे आणि त्याच्या अगोदर समजा स्वर आहे तर काय करतात शेवटचं अक्षर हे दोन लागतात उदाहरणार्थ रन आर यू एन हे काय व्यंजन आहे त्याच्या अगोदरच काय आहे स्वर आहे यू हे स्वर आहे म्हणून एन दोनदा येतो रनिंग ची स्पेलिंग बघा आर यू डबल एन आय एन जी सिट एस आय टी एस आय डबल टी आय एन जी टी डबल त्याच्यामुळे रुलायचं लक्षात वायला नियम लागू होत नाहीये शेवटचा अक्षर वाय असेल तर नियम लागू नाही का बरं नियम लागू नाही तर वरील तिन्ही पैकी नियम असला समजा शेवटचा अक्षर व्यंजन म्हणजे वाय आहे पण त्याच्या अगोदर स्वर आहे पण इथं काय दिलंय वायला सोडून प्लेच प्ले ओके हे तुमचे स्पेलिंग मिस्टेक होणार आहे यासाठी आणि वर्ब एवढं इम्पॉर्टंट आहे जेवढे जास्त वर्ब माहिती असेल तेवढं तुमचं चालू होईल त्याच्यामुळे जेव्हा सगळ्यात जास्त वर्ब माहिती करा आणि स्पेलिंग ह्यानुसार लिहा तुमचे कुठले स्पेलिंग मिस्टेक होणार नाही ओके बाय